शास्त्र हे काही पुढची सरस दुर्दैवाने आपल्याकडे कौटल्य शिकवलाच जात नाही. आपल्याकडे पॉलिटिकल सायन्स मध्ये सॉक्रेटिस काय म्हणाला, प्लेटो काय म्हणाला, अरिस्टॉटल काय म्हणाला वगैरे हे शिकवलं जातं, पण आम्हाला कणाद नीती माहिती नाही. जी कूटनीती आहे, वाईट नीती आहे, ती नीती महाभारतात आहे कणाद नीती. महाभारतात उत्तम नीती सुद्धा विदुर नीती, भीष्म नीती आहे. राजकारणाचं कशा रीतीने राजकारण करावं याच्याबद्दल भीष्माने युधिष्ठिराला केलेला उपदेश, रामांनी भरत भेटीच्या वेळेला भरताला केलेला उपदेश राज्य कसं चालवावं ही उत्तम रामनीती आहे. ती कुठे पॉलिटिकल सायन्स मध्ये शिकवली जात नाही बरं का, कारण आपल्याकडे कोणी हुशार झालंच नाही. सगळे हुशार झाले ते विदेशातच झाले आणि त्यामुळे विदेशी लोकांचं आम्हाला सगळं शिकवलं जातं आणि इतर देशीय लोकांची नावं सुद्धा आमच्याकडच्या पुढं माहिती नसतात. याला आम्ही काय करतो की आज व्यवस्थापनावरचा उत्तम ग्रंथ म्हणून ब्रिटनमध्ये दासबोध हा तीन युनिव्हर्सिटीजमध्ये शिकवलं जातो. आमच्याकडे जेव्हा येईल ना तो, तेव्हा आमची मुलं म्हणतील दासबोध हा रिटर्न बाय रामदासा मीन्स ही मस्ट बी अन इंडियन. तेव्हा आम्हाला कळणार की हा भारतीय होता म्हणून. दासबोध न वाचल्याने समर्थांचं काही नुकसान होणार नाही. नुकसान जर का काही होणार असेल तर ते आपलं होणार, आपल्या मुलाचं होणार. पण याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही की आमच्या महाराजांनी गोपीनाथ पंतांना खाली पाठवले आणि त्यांना सांगितलं की खाली जाऊन पहिल्यांदा बघा की कुठपर्यंत आले आणि कोण कोण येत आहे वरती. आणि मग पंत खाली उतरले आणि पंतांनी खाली उतरून ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला खान आपल्या बरोबर हजार लोक घेऊन निघाले. हजार ठरलं काय होतं, दहा. म्हणजे महाराजांचा अंदाज किती अचूक होता. गोपीनाथ पंतांनी आता शेवटची भूमी दिली, ते म्हणाले काय दहा जणांनाच घेऊन येतोय, तुम्ही हजार जणांना घेऊन आला तर काय होईल, आमचे महाराज खालीच उतरणार नाही, मग भेटतेच होईल तुम्हाला घाबरतात ते. ठीक आहे. आणि मग यांनी दहा जणांनाच घेतलं, 990 लोकांना खाली ठेवलं आणि 10 जणांना घेऊन गेलं. बरोबर बडा सईद आहेच, म्हणजे सय्यद पंडा आहे ज्याला आपण म्हणतो, त्याचं नाव खरं म्हणजे बडा सईद. जसं नेतो नेताजी पालकर आपण म्हणतो की नाही, खरं नाव त्यांचं नेतोजी पालकर किंवा दादोजी कोंडदेव म्हणतो, त्यांचं नाव दादाजी कोंडदेव. अशी बरीच नावं कालौघामध्ये बदलली जातात आणि जी रूढ होतात बोलता बोलताना तीच तशीच पडली जातात त्या ठिकाणी. मी आणखी जात नाही. तेव्हा आता 10 जणांना घेऊन हा वर आहे आणि शाम्यानं उत्तम रीतीने सजवल्यावर सगळ्या वैभवाचं प्रदर्शन केलंय. म्हणजे त्याला असं वाटावं त्याच्या दृष्टीने शिवाजी म्हणजे अगदी छोटा माणूस आहे, त्याच्याकडे एवढं बघितलं किंखापाचा असलेला सगळा शाम्या सजवलेला त्या पाऊल रुतर असा तो घातलेला रुजामा आणि त्याच्यावरून तो चालत चालत जाऊन त्याच्याकरता केलेली बैठक व्यवस्था ही आदिलशाहची बैठक व्यवस्था जशी तशी त्याच्याकरता केलेली, त्यामुळे तो आणखीनच सुटला ना. आणि अशा रीतीने तो बसलेला आता वाट बघायची एवढंच. आणि महाराज निघताना महाराजांनी पहिल्यांदा आपलं अंग सील केलं, शिरकल जातंय, डोक्यावरती मंदिर बांधण्यापूर्वी जिरडोबापती घालताय, जिरडोबावरती मंदिर बांधताय आणि तलवार घ्यायची नाहीच आहे, हातामध्ये बिचवा सारखा दुसऱ्या हातामध्ये वागणं. आणि महाराज खाली ज्या वेळेला उतरले त्यावेळेला महाराजांच्या मनात काहीही शंका नाही, शंका इतरांच्याच मनात. आत्मविश्वासाने भरपूर असतो माणूस तेव्हा तो प्रतिकूल परिस्थितीवरती सुद्धा मात करतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे अफजल खान. मी नेहमी मुलांना सांगते की ज्यांना कुठेतरी परीक्षेत कमी मार्क मिळाले, अंक झाले, अंक झाले, त्यामुळे फ्रस्ट्रेशन आले, निराश आले, त्यांनी समग्र अफजल खान वध मारला. किती प्रतिकूल परिस्थिती, कधी जीव जाईल ते सांगता येत नाही अशी अवस्था असताना महाराजांनी त्या ठिकाणी जाणं आणि फतेहून येणं याला कारण एकच. मराठीत सांगायचं झालं तर पॉझिटिव्हिटी, असं मराठी असंच बोलतो आपण, त्यामुळे असं म्हणतो.
कळतं आता ह्याला फरक आहे. त्यामुळे मनात असलेली सकारात्मकता ही सकारात्मकता इतकी पक्की आहे की काही झालं तरी मी जिंकून येणार. आणि महाराज ज्या वेळेला त्याला भेटले त्यावेळेला खानाने हात पसरून आ शिवा हमको म्हणत आता मरण्यापूर्वी याला तरी काहीतरी सांगायला पाहिजे. महाराजांनी त्याला तुम्हाला काय घ्यावे काही घ्यावे तो रघुनाथाला पाहिजे. हा पण हा 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 त्याला रघुनाथ कुठे माहिती राम म्हणलं असं तर माहिती ना राम म्हणलं तर माहिती पडतो शिव म्हणलं तरी शंकर म्हणलं तरी माहिती पडतं रघुनाथ म्हटल्यानंतर पडतं कसं करायला. आणि मग खानाने हात पसरले महाराज पुढे झाले आणि महाराजांना बघता बघता खानाने आपल्या बंगलेमध्ये महाराजांचं डोकं दाबलं उजव्या हाताने कट्यार काढली आणि महाराजांच्या डोक्यात वार केला खंडन आवाज आला. ते पाहिल्यानंतर खानाला कळलं की त्यांनी डोकं सील केलेलं आहे आणि मग खानाने परत वार करण्याच्या आधी महाराजांनी वाघनाचा वार खानावरती केला आणि खान पुरा केला असंच आजपर्यंत वाचत आलोय ना. वाचत ऐकत असत आलोय ना असं नाही झालं. आता तर्क लावून सांगतो कारण तिथे प्रत्यक्ष पुरावा लिहून ठेवलेला लिखित पुरावा असं शक्य नाही ना. तिथे तुम्हाला तर्क करावा आणि योग्य तर्क देणं हे जास्त महत्वाचं असत. वादनं तर एवढी असत हात कितीही ताणला कारण हातामध्ये असतात ना वरून अंतीसारखं असतं हात ताणला की तिथे ती नसं दिसतात बाहेर. खान केवढा तरी आडवा पाहतो त्यांनी घातलेला अंगरखा हा केवढा जाड असेल कितीही जोराने वादनकाचा फटका मारला तरी सुद्धा त्याचं कापड आणि त्याच्यामधून त्याच्या आवाजामुळे शरीराचा पोटाचा भाग याच्यावरती ओरखडी उठते फार मोठी जखम नाही ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट खानाने आधी वार केला का नाही हे गबाळ्या हिंदू मनालाच वाटतं की त्यांनी आधी मला म्हणलं मग मी त्याला त्यांनी आधी मला 1920 सालापासून आपल्याकडे जो काही अहिंसेचा डोस दिला गेला ना त्याच्यामध्ये काही समजूती त्यातली ही एक समजूती की त्यांनी आधी हल्ला केला मग मी हल्ला केला पण मी आधी हल्ला केला असं का नाही. आणि तुम्हाला सांगू का की खानाने मिठी मारताना खानाला बोटाला कळलं असेल ना की महाराजांनी आम सील केलेलं आहे चिंतन घातलेलं बोटा लागत. मग जो माणूस अंग सील करतो तो डोकं पण सील करेल एवढं समजलं एक खानाला डोकं नव्हतं का असणार ना. मग न दिसणाऱ्या डोक्यावरती तो वार करायला जाईल का. तो वार कुठे करायला जाईल माहितीये जो भाग सील नाही त्या भागावर वार करायला गेला म्हणजे कुठचा भाग एवढा बरोबर एवढा भागा सील नसतो इथून वरती डोकं सील आणि इथून खाली चिरखत म्हटल्यानंतर हा मधला जो पट्टा आहे साधारणपणे 3-4 इंचाचा तो सील नसतो. आणि इथली जी आठडी आहे तिच्यावर जर वार झाला वार जाऊ टाचणीने सुद्धा तिला जर भोग पडलं तरी सुद्धा फवारा होतो रक्ताचा जे मेडिकल क्षेत्रात असतील त्यांना माहिती असेल. तर तो या नाजूक जागेवरती हल्ला करण्याच्या ऐवजी न दिसणाऱ्या डोक्यावर वार करायला का नाही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट खानाचाच पुरावा सांगतो तुम्हाला पहिला वार महाराजांनी केला कारण आपण याच्यावर सगळ्या पुस्तकामध्ये वाचलं असेल की खान ओरडला दगा दगा म्हणून खान दगा दगा म्हणून ओरडला याचा अर्थ पहिला वार महाराजांनी केला खानांनी नाही तर तो दगा म्हणून कसा ओरडला असता एक साधी गोष्ट आहे. पण या गोष्टी आपण लक्षातच घेत नाही आपण नीट वाचत नाही त्यामुळे ही सगळी अवस्था होते किंवा लक्ष देत नाही अथवा विचार करत नाही त्या गोष्टी. खानाने हा जो काही हल्ला केला आणि महाराजांनी त्याच्यावरती तो हल्ला करण्याच्या आधीच खरं म्हणजे प्रति हल्ला केला तो हल्ला हातात लपवलेल्या बिचव्याने केला एवढं नक्की कारण महाराजांनी त्याला मिठी मारण्याच्या वेळेला त्यांनी महाराजांची मान म्हणजे डोकं आपल्या डाव्या बगलेमध्ये दाबून करायचा प्रयत्न केला याचाच अर्थ
भाग हा मोकळा होता आणि हाताला एक झटका दिल्याबरोबर बिंचवा हातात येऊ शकतो. 6 इंचाच पातळ असलेलं बिंचवा हे धारदार हत्यार आहे. याला दुहेरी धार असते, वरच्या बाजूने प्लेन असतं पण धार असते आणि खालच्या बाजूने खाचा असतात त्या पण धार असते. आता एकदा तो आत्मदेह घातला आणि थोडा वाकडा म्हणून बाहेर काढला तर आत्म सगळं घेऊन बाहेर आले. आणि इतिहासात आपण वाचलं असेल ना, खानाची आतडी बाहेर पडली, ती आपोआप नाही ना पडत. एवढं सगळा त्याच्या मधला भाग आपल्याला बघावा लागतो. आणि खान ज्यावेळेला दगा दगा म्हणून ओरडला आणि खान पडला म्हटल्यानंतर महाराज लगेच तिथून निघाले. आता बघा, अनेक बकरींपैकी फक्त एका बकरीने कृष्णाजी वस्तवी महाराजांवर हल्ला केला म्हणून वर्णन केलं आणि महाराजांनी त्याला पोळा केला. बाकीच्या एकही बकर तसा उल्लेख करत नाही हे सुद्धा मी इतिहासात अभ्यास आवडणाऱ्या गोष्टी पुरून पुरून सांगणं हे माझं काम नाही. माझं काम इतिहासामध्ये जे आहे ते यथास्थित मांडणं हा माझा भाग. त्यामुळे कृष्णाजी वस्तवला पोळा केला असं आपण गृहित धरू, काय चुकलं त्यात? काय चुकलं? शत्रू जर हातात शस्त्र घेऊन हल्ला करत असेल तर त्यावेळेला विचार करायचा का तो कोण आहे, काय आहे, कोणत्या जाती पातीचा आहे, हा विचार करत असेल ना तोपर्यंत तो आपल्याला पुरा करून जायचा. त्यापेक्षा आधी त्याचा खात्मा करणं हे सगळ्यात महत्वाचं नसतं का? त्याप्रमाणे त्याला पूर्णपणे त्याचा खात्मा केला आणि मग महाराज राजकारण उदंड करा परी कोणाशी कळवलं द्यावे हे महाराजांच्या राजकारणाचं सूत्र आहे. हे सूत्र लक्षात घ्या तर आपल्याला कळेल. आणि मग तिथून ते तातडीने निघाले. त्यावेळेला खानाला जेव्हा मेढ्यामध्ये घालून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळेला संभाजी कावजीने येऊन त्या भुयांचे पाय कापले. खानाचं नंतर डोकं कापलं ते राजगडावरती पाठवून देण्यात आलं आणि राजगडावरच्या बाहेर लाकडी पिंजऱ्यामध्ये ते ठेवण्यात आलं. आणि मग महाराजांनी खानाची कबर उभारली. महाराजांनी खानाची कबर कधी उभारलेली नाही. तुम्हाला हवं असेल तर गुगल करा, 1915 मध्ये खानाची कबर बांधली तुम्हाला कळेल. 4 बांबूवरती पत्रा आहे आणि 8 दगड एकत्र करून ठेवलेले. याला कबर म्हणायचं असेल तर आमचं काही म्हणणार आजही आपण गुगल करून बघू शकतो. याच्यावरती मी एक लेखही लिहिला होता पूर्वी की आताची 3000 स्क्वेअर फुटाची झालेली संगमरवणी एवढी मोठी इमारत आणि त्यावेळेला असलेले दोन्ही चित्र मी त्या माझ्या लेखामध्ये दिलेली. पण हे सगळं बघितलं जात नाही, लक्षात घेतलं जात नाही. कोणी काही म्हटलं तर आम्ही तसं म्हणतो एवढंच. महाराज परत आले आणि इथे खानाच्या सेनेची जी अभूतपूर्व पळापळ व्हायला लागली त्याच्यामध्ये त्यांच्या सगळ्या सुटकेच्या जागा निसटण्याच्या जागा या महाराजांच्या तुकड्यांनी आधीच बंद करून टाकलेल्या होत्या. त्यामुळे पळवाटबद्दल प्रचंड सेना कापली गेली. इतकंच नाही तर खानाचे हत्ती तोफा हे सगळे भाग हे महाराजांच्या हाती पडले. आणि मग तिथून वेगवान चढाया महाराजांनी किती केले की त्यानंतर फक्त 18 दिवसात पन्हाळा गेला. फक्त 18 दिवसात का? तर जी चेतना निर्माण केली, जी स्फूर्ती निर्माण केली ती तशीच काय असायला पाहिजे ना. ती काय ठेवण्याकरता 18 दिवसात पन्हाळा घेतला. राजापूर पर्यंत महाराजांनी धडक मारली. शाहिस्ते खान, सिद्दी जोहर हे दोन दोन शत्रू अंगावरती घेतले. खान आपला चाकणच्या संग्राम दुर्गाला वेढा घालून बसला. दुर्ग लढवतोय एवढंच तो करत बसला. त्यामुळे त्याचं लक्ष सगळं तिथे एकवटलं गेलं. नेतूजी पानकर विजापुरापर्यंत गेलं. या ज्या सगळ्या चढाया आहेत एका बरोबर या सगळ्या चढाया सुद्धा तितक्याच लक्ष देण्यासारखे आणि बघण्यासारखे. म्हणून किमान या एका अफजलखान मोहिमेवरून महाराजांच्या इतर मोहिमा या जरी आपण लक्षात घेतल्या तरी सुद्धा आपल्याला कळेल की कशा पद्धतीने महाराजांनी आपलं युद्धतंत्र हे राबवलं आणि